नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभाग मध्ये। आपण गेले 1.5 वर्ष झाले कोरोना सोबत लढतोय, मात्र त्याच सगळ्या याच्यात विद्यार्थ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। अनेक दिवस झाले आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय, मात्र ऑनलाईन शिक्षणात कुठली आव्हानं होती किंवा शिक्षण संस्थांनी त्याचं कसं नियोजन केलं हे सगळं जाणून घेण्यासाठी मी आज आले आहे अरहम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्सच्या प्रिन्सिपल सरांकडे, डॉक्टर दिलीप शेठ सर। सर, काय नेमकी आव्हानं होती या सगळ्या काळात आणि कशा रीतीने तुम्ही या सगळ्या आव्हानं पेले? नमस्कार, आज या निमित्ताने कसे संवाद साधता येतो आहे। खरोखर जगाने एक मोठं स्थित्यंतर पाहिलं, अनुभवलं, आणि शिक्षण क्षेत्र हे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र की जे ह्या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशननी इफेक्ट झालं। ऑनलाईन टीचिंगमधली जी वेगवेगळी एड्स आता उपलब्ध झाली, किंबहुना त्या यांनी एक वेगळी इंडस्ट्री उभी राहिली आणि त्यामुळे ह्या फॅसिलिटीज ह्या मुलांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध झालो। आणि त्याचा एक चांगला परिणामही असा झाला की विद्यार्थी कुठेही असताना तो तास अटेंड करणं, लेक्चर अटेंड करणं हे त्याला शक्य झालं। जे करायचं करायचं म्हणून बराच काळ आपण प्रयत्न करत होतो, एक काळ असा लर्निंग आणि हे, तर ह्या सिच्युएशनने आपल्याला ते कंपल्सरी करायला लावलं। आणि शिक्षकांनाही याच्याविषयी काही ट्रेनिंग सुरुवातीला द्यावं लागलं, कारण आपल्या रुटीन याच्यामधनच पुढे आलेले शिक्षक, पण त्यांनीही मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने स्वतःला तयार केलं या पद्धतीसाठी, आणि विद्यार्थीही आता या पद्धतीला सरसावलेले आहेत। समस्या त्याच्यामध्ये मुख्य होती की बँडविड्थ मिळणं, म्हणजे प्रॉपर त्याला नेटवर्क मिळणं, उपलब्ध असणं हे एक समस्या होती, पण हळूहळू काळाच्या ओघामध्ये तीही आता दूर झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीच्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येतोय। म्हणजे ह्याच्यामधलं दुसरं एक महत्वाची गोष्ट की तसं पाहायला गेलं तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असेल तर त्या विशिष्ट याला आपण जर तयार कनेक्ट झालो तर तिथून आपण लेक्चर्स, गेस्ट लेक्चर्स ही अटेंड करू शकतो आहोत। हा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज याच्यामध्ये आहे। शिक्षण घेताना अशी बंधनं उरली नाही, तुम्ही कुठून पण काहीही शिकू शकता। म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं किंवा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं तुम्ही या पद्धतीचं, या पद्धतीने एखाद्या एक्सपर्टकडनं शिक्षण घेऊ शकताय, हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे। आता आपल्या विद्यार्थ्यांना त्यासाठी तयार करणं हे एक आव्हान त्याच्यामध्ये आहे, पण इन ड्यू कोर्स, म्हणजे आता हे वर्ष 1.5 वर्ष होत आहे, या अजून एक 4-6 महिन्यामध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तयार होते। परीक्षा हा एक मोठी समस्या त्याच्यामध्ये होती, आणि विद्यापीठाने त्यामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा करत आता विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षण घेणं आणि परीक्षा आणि मग पुढचं वर्ष या पद्धतीमध्ये विद्यार्थी आता पुढे जात आहे आणि ते निश्चित चांगलं काम करतील असं। जे आपल्या सगळ्यांच्या स्कूल जेव्हा शाळा वगैरे सुरू होत्या तेव्हा सगळ्यांचं पालकांचं विद्यार्थ्यांकडे लक्ष नसायचं किंवा ते बाहेर असायचे, त्यामुळे शिक्षकांना जाऊन विचारण्यात यायचं की आमचा विद्यार्थी कसा आहे। आता पालक स्वतःच बघतायत, त्या पालकांचे काय रिएक्शन आहेत? घरातच ते अनुभव घेत आहेत आणि त्यांचाही फीडबॅक आम्ही घेतो त्यांच्याकडनं की काय पद्धतीची पद्धतीने मुलं ह्या सिस्टीमला कॉप होत आहेत। तर पालक, बहुसंख्य पालकांचं हे त्याच्यामध्ये उत्तम मुलांचं सहकार। आता याच्यामध्ये काही टक्के विद्यार्थी हे इकडे ऑन करून दुसरीकडे कनेक्ट होणार, इट इज क्वाईट नॅचरल, कारण वर्गात बसलेल्या विद्यार्थीही तसं करत होता, त्याचं लक्ष समोर फळ्याकडे पण डोक्यात विचार दुसरे चालू आहेत, हे इथे तो प्रत्यक्ष होत आहे, पण हे प्रमाण त्या मानाने कमी आहे। म्हणजे वैयक्तिक दृष्ट्या पालक आपल्या पाल्यावर लक्ष ठेवू शकता, हा त्याच्यामधला ऍडव्हान्टेज आहे। आणि प्रवासाचा जो वेळ आहे, आज तास 1.5 तासाचा प्रवास करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं हे ही एक जी समस्या होती, तो ऍडिशनल टाइम विद्यार्थ्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता मिळतोय हे त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे। आणि पुणे शहर म्हणलं की बाहेरून अनेक विद्यार्थी येतात शिकायला, खास म्हणजे त्यांचा मेसचा खर्च, हॉस्टेलचा खर्च हा सुद्धा ऍडव्हान्टेज तो या सिस्टीमनी आपल्याला, ऑनलाईन टीचिंगनी आपल्याला दिलेली गोष्ट आहे की आणि एकाच वेळेला अनेक विद्यार्थी या सिस्टीम मध्ये कनेक्ट होत आहेत, त्यामुळे विद्यार्थी संख्येचं जे एक बंधन होतं किंवा 50, 60, 70, 120
आता ते बंधन तसं एका अर्थाने राहिलेलं नाहीये. तुम्ही ती संख्या टेक्नॉलॉजी तुम्ही कशी योग्य पद्धतीने वापरताय याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि मासेस पर्यंत पोहोचण्याची एक मोठी संधी आहे. आणि एक्सपर्ट्स अवेलेबल असतील तर ते अनेक लोकांना अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात. हा खूप मोठा ऍडव्हान्टेज या सिस्टीमचा आहे. सर एक महत्त्वाचा प्रश्न येतो की या सगळ्या काळात टीचिंग स्टाफचं ट्रेनिंग आणि त्यांना शिकवणं सगळ्यात मोठं आव्हान होतं, कारण टेक्नॉलॉजीसोबत बरेच जण तेवढे कोपअप नसतात. त्या बाबतीतलं अरहम फाउंडेशनने काय काय केलं? ओके, इनिशियली सगळ्यांनाच हा इश्यू होता. कारण लाईव्ह क्लासमध्ये रेग्युलर शिकवणं आणि मुलं समोर फिजिकली प्रेझेंट नसताना त्यांना ट्रेनिंग देणं आणि प्लस त्यांच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्याला तितक्याच एफिशियन्सीने रिस्पॉन्ड करणं ही फार मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती. तर सुरुवातीला आम्ही काही ट्रायल्स घेतल्या त्यांच्या आणि काही एक्सपर्ट्स थ्रू आम्ही त्यांच्या जे काही पोझिशन करेक्शन्स असतील किंवा साऊंड क्लॅरिटी असेल अशा किंवा कॅमेराच्या मध्ये जे बघून बोलणं असतं ह्याच्यासाठी काही त्यांना टिप्स दिल्या होत्या. कारण तो कॉन्शियसनेस असतो. करेक्ट. तो कॉन्शियसनेस आम्ही एक दोन तीन डेमो व्हिडिओज थ्रू वेगवेगळ्या त्यांना करेक्शन सुचवून आणि मग त्या जेव्हा एका नियर परफेक्शन लेवलला आले आणि स्टुडंटकडून पण आम्ही एक दोन क्लासेस करून घेतले आणि त्यांच्याकडून काही फीडबॅक्स घेतले की त्यांना गोष्टी समजत आहेत किंवा लेक्चर्समध्ये काही त्यांना अडचणी जाणवत आहेत का. तर जेव्हा त्या गोष्टी एक टेक्नॉलॉजीच्या लेवलनी किंवा त्यांच्या पर्सनली शिकवण्याच्या दृष्टीने काही उणीवा नाही राहिल्या तर तेव्हा त्यावेळेला आम्ही मग लाईव्ह जायचं ठरवलं. ओके, या सगळ्यांकडे शिक्षकांनी कसं रिॲक्शन दिलं होतं, कारण त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं. डेफिनेटली इनिशियली काही अप्रिहेन्शन होत्याच कारण डेफिनेटली नवीन गोष्ट असल्यामुळे प्रत्येकाला. पण आमच्याकडे बरेचसे टीचर ऑलरेडी टेक सॅव्ही होते. आमच्याकडे ERP प्लॅटफॉर्म आहे, तो डे वन पासून इम्प्लिमेंटेड आहे. त्याच्यामधून आम्ही असाइनमेंट्स देणं, त्यांचे अटेंडन्सेस किंवा त्यांचे ऑनलाईन लाईव्ह एक्झाम्स घेणं ह्या गोष्टी आम्ही पहिल्यापासूनच करत होतो. त्यामुळे बऱ्यापैकी ते त्या टेक्नॉलॉजीशी सॅव्ही होतेच, पण तरी शिकवणं जे होतं लाईव्ह शिकवणं हे त्यांच्या जॉब रोलमध्ये नव्हतं. आणि मी पहिले सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्या काही डेव्हलपमेंट किंवा टेस्ट त्यांच्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते क्लिअर झाले त्याच्यानंतरच आम्ही रेग्युलर क्लासेस सुरुवात केली. आर्ट्स अँड कॉमर्स म्हटलं की टीचिंग थेअरी पोर्शन सगळ्यात जास्त येतो, त्यात कुठे अशी बाधा आली नाही का शिकवताना किंवा हे करताना? रादर थेअरी शिकवणं हे फार इझी होतं, पण काही प्रॅक्टिकल सब्जेक्ट जसं अकाउंट्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स लाईक फिजिक्स केमिस्ट्री असेल, बायो असेल, अशा सब्जेक्टला आम्ही प्रॅक्टिकली लॅबमध्येच डायरेक्टली स्टुडंटला म्हणजे जे लाईव्ह लेक्चर्स होते ते आम्ही लॅबमध्येच कंडक्ट केले, जेणेकरून ज्या काही गोष्टी होत्या त्यांना फिजिकली दाखवून आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दाखवून त्या समजवल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला स्टुडंटचा फार चांगला रिस्पॉन्स आला आणि जवळपास 90% च्या आसपास रेग्युलर अटेंडन्स असायचं. कारण अटेंडन्सचाच प्रॉब्लेम होता ऑनलाईन क्लासेसमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे सगळ्यांचं शिक्षण व्यवस्था वेगळ्या रीतीनं काम करायला लागणार आहे. तुमचं अरहमचं फ्युचर प्लॅनिंग काय असणार आहे? आता मी सायबर सिक्युरिटी आणि डेटा सायन्समध्ये एक 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा, तो आम्ही लॉन्च करतोय पुढच्या वर्षी. आणि याच्यासाठी फार मोठा स्कोप आहे. आणि आत्ता तुम्ही जर बघितलं तर जवळपास 4 लाख नोकऱ्या ह्या IT क्षेत्रात फक्त 4 टॉपमोस्ट कंपन्यांनी जाहीर केलेल्या आहेत ह्या वर्षीसाठी. तर ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द जॉब्स तुम्ही बघितले तर ते ह्या टेक्नॉलॉजीशी संबंधित असणार आहे. सायबर क्राईम पण बरेच वाढले आहेत किंवा सायबरशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी वाढल्या आहेत. ॲब्सोल्युटली, ही हा कोर्स म्हणजे नुसतं एक पैसे कमवण्याचं किंवा सॅलरीचं साधन नसून ही एक देशसेवा पण असणार आहे. कारण ह्याच्या आज आपण रोज बघतोय की कितीही लोकांची ऑनलाईन लूट होतीये, पैसे ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून सायफन केले जात आहेत. तर ह्या गोष्टीला आळा बसण्यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अशी एक सायबर आर्मी निर्माण करायला लागणार आहे. आणि ह्या कोर्समध्ये आम्ही 7 इंटरनॅशनल
नॅशनल सर्टिफिकेशनचं ट्रेनिंग इनबिल्ट केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की आपले जे स्टुडंट असतील हे नॉट ओनली लोकल पण हे ग्लोबल प्लॅटफॉर्मवर ॲक्सेप्टेबल होतील, म्हणजे वर्ल्ड वाईड त्यांना रिक्वायरमेंट असणार आहे. या सगळ्याच काळात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ठरलं ते म्हणजे आय टी ऑपरेशनचं सेक्शन. तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण सगळेजण शिकतोय आणि शिकणारसुद्धा आहोत. त्याचेच आय टी हेड माझ्यासोबत आहेत स्वराज पगारिया सर. सर तुमचं स्वागत आहे आमच्याकडे. सर आय टी ऑपरेशन्स करण्यासाठी किंवा हे सगळं जनरेट करण्यासाठी तुम्ही काय काय केलं आहे? हे सगळं जनरेट करण्यासाठी आता कसं झालं, आपण एक ॲप डेव्हलप केलेलं आहे, ERP सिस्टीम आहे आपली, ज्याच्यामध्ये कसं होतं की सगळे जे आहेत जे ॲडमिशन्स होतात, मुलगा इथे येऊन ॲडमिशन केली की त्याची एंट्री ERP जाते. असाइनमेंट्स, लेक्चर्स हे सगळं आपण ॲपच्या थ्रू देतो. म्हणजे मुलांना जे असतं की त्यांच्या हँडजॉन सगळं मिळून जातं त्यांना, त्यांना इकडे तिकडे चार वेगळ्या ठिकाणी त्यांना जावं नाही लागत किंवा चेक करायला नाही लागत की ठीक आहे असाइनमेंट इकडे आली ते तिकडे आले, तसं नाही का. ॲपमध्ये एका प्लॅटफॉर्ममध्ये सगळं त्यांना मिळून जातं त्या ॲपमध्ये. आपण इव्हन लाईव्ह लेक्चर्स जे आहेत ते आपण त्याच्या थ्रू केलेले आहेत. लेक्चर्स झाले आता काही प्रॉब्लेम्समुळे काय आता मुलांना सांगतात की आता ऑनलाईनमध्ये की त्यांना नेटवर्क इश्यू आला, तो इश्यू आला, तर आपण ते रेकॉर्ड करतो. जे काही लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डिंग करून आपण ॲपवर अपलोड करून टाकतो, जेणेकरून ते मुलं नंतर कधीही बघू शकतात ते लेक्चर्स. कारण आता हां मिसआउट होत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लाईव्ह लेक्चर्स होतात पण ते जे रेकॉर्डिंग असतं ते कोणी देत नाही मुलांना जास्त करून. मग ते नंतर काही डाऊट्स असतील किंवा एखादा कन्सेप्ट कळला नसेल मुलांना तर ते परत त्यांना ते प्रॉब्लेम होतो की परत शोधा, परत फॅकल्टीकडे जा. त्यापेक्षा आपण जे त्यांना रेकॉर्डिंग्स देतो ते किती वेळा बघून ते अभ्यास करू शकतात. म्हणजे आता सध्या महत्त्वाचा जो प्रश्न येतो म्हणजे ट्रान्सपरन्सीचा, कारण पॅरेंट्स कधी रिझल्ट मुलं पॅरेंट्स दाखवत नाही किंवा हे, पण पॅरेंट्स कडे पण त्याचं लॉग इन असणार आहे का? हो, ऍपचं आपल्याकडे लॉग इन आहे. स्टुडंट लॉग इन आणि पॅरेंट लॉग इन हे दोन वेगवेगळे लॉग इन्स आहेत. जे डॅशबोर्ड आहे, जे इन्फॉर्मेशन आहे ती दोघांना सेम दिसते, पण पेरेंटलाही अपडेट राहतं की मुलं आपण काय करतोय आणि मुलगा कुठे आहे आपला. जे इव्हन आपण ऍपच्या थ्रू ऑनलाईन एक्झाम्स पण घेतो, म्हणजे MCQ एक्झाम्स जे आहेत ते आपण देतो, टाइम लिमिट देतो त्याच्यात, आणि त्या टाइम लिमिटमध्ये एकदाच स्टुडंट अटेम्प्ट करू शकतो. म्हणजे एकदा त्यांनी सबमिट केली की तो परत ती एक्झाम देऊ नाही शकत आणि इन्स्टंट रिझल्ट जनरेशन होतो त्याचा. शिक्षक, पालक आणि स्टुडंट या सगळ्यांमध्ये पारदर्शकता. आता महत्वाचं आहे की काही ऑनलाईन कोर्सेस जनरेशन सगळीकडे सुरू आहे. अरहम मध्ये सुद्धा असं काही ऑनलाईन कोर्सेस जनरेशन सुरू आहे का? आता आपण लँग्वेज सेंटर चालू करतोय इकडे. जॅपनीज, जर्मन आणि स्पॅनिश हे असे तीन लँग्वेज सेंटर आपण चालू करतोय ऑनलाईन. इनिशियली ऑनलाईन असतील, त्यानंतर आपण जसं जसं होईल आपण ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये चालू करतोय. म्हणजे जेणेकरून आता खूप मुलं फॉरेन युनिव्हर्सिटीजला जातात, तर तिकडे फॉरेन युनिव्हर्सिटीजला आता जर्मनी मुलं खूप ऑप्ट करतात, जे इंजिनिअरिंग करतात ते जर्मनीला बरेच जातात, तर आपण जर्मन लँग्वेज त्यांना बेसिक असते जर्मनीमध्ये जायला, तर आपण त्याचे सर्टिफिकेशन कोर्सेस, जॅपनीजचे कोर्सेस हे असे आपण त्यांना मुलांना देतोय आतापासूनच, जेणेकरून त्यांना पुढे प्रॉब्लेम येणार नाही आणि इझी ऍडमिशन होऊन जातात. बरं, हे तुम्ही बॅचलर पासून सुरू करणार आहे त्यांना की त्याची वेगळी ऍडमिशन किंवा त्याचं वेगळं? आपण वेगळं कोर्स करणार आहे, म्हणजे हे ओपन फॉर ऑल असतील. म्हणजे नॉट ओनली फॉर अरहम बट ओपन फॉर ऑल, म्हणजे ज्यांना ज्यांना करायचं आहे ते आपण इकडनं करू शकतो. म्हणजे अरहम साठीच्या स्टुडंट साठी काही वेगळं आहे का? हा, त्यांच्यासाठी ऍड ऑन एक कोर्सेस असतील, त्यांना बेसिक पासून ते ऍड ऑन पर्यंत आपण कोर्सेस देऊ शकेल. ओके, पालकांसाठी एक महत्वाचा प्रश्न होता की पॅरेंट्स मीटिंग, कारण ती सगळ्यात महत्वाची असते, कारण सगळे पॅरेंट्स आपल्या पाल्याचं सगळं जाणून घ्यायची गरज असते आणि महत्वाचं सुद्धा असतं. पॅरेंट्स मीटिंग तुम्ही कशा जनरेट करतात किंवा कसं? पॅरेंट्स मीटिंग आता आपण प्री कोविडमध्ये आपण इकडे घेत होतो, PTA PTM असतं ते, आणि आता कोविडमध्ये आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू करून घेतो, जेणेकरून म्हणजे मुलं आणि कॉलेज, पेरेंट्स आणि कॉलेज हे टचमध्ये राहतात आणि काय काय अपडेशन्स आहेत ते होत राहतात. पेरेंट्सचे काही सजेशन्स असतात, कॉलेजकडनं काही काही जे इन्फॉर्मेशन असते ते आपण पेरेंट्सपर्यंत पोहोचवतो. आय टी ऑपरेशन म्हटलं की एक नवीन नवीन अपग्रेड अपडेट काहीतरी सुरू असतं, अरहम मध्ये आता नवीन काय अपडेट येणार? अरहम मध्ये जसं सर म्हटले आहेत आपण सायबर सिक्युरिटीचा करतोय, जेणेकरून सगळं जे डिजिटलायझेशन आता होतंय, सगळ्या ग्लोबल डिजिटलायझेशन होते, जितक्या वेगाने डिजिटलायझेशन वाढतंय त्याच वेगाने डिजिटल आणि सायबर क्राईम तेही वाढत चाललेलं आहे, तर ते स्टॉप करण्यासाठी आपण ते हे कोर्सेस चालू करतोय सायबर सिक्युरिटीचे.
थँक्यू सर. सायबर सिक्युरिटी सारखा कोर्स जो आपल्या सगळ्यांनाच नवीन आहे पण ते शिकणं आता सध्या गरजेचं आहे आणि तोच कोर्स अरहम मध्ये सुरू होत आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच या सगळ्या कोर्सचा विचार करू शकता.